राज्याच्या सगळ्याच जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे तापमानाच्या चटक्या त्यामुळे वाढ झालीय त्यामुळे दुपारी उकळा जाणवतोय हवामानशास्त्र विभागानं पुढच्या पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज दिला आहे राज्यात पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांची शेती कामं सुरू झाली आहेत महाराष्ट्रात पावसानं उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबर हिटचा प्रभावही चांगलाच वाढलाय शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात अकोल्यात सर्वाधिक पस्तीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी तापमान हे चौतीस अंशांच्या पुढे राहिले हवामानशास्त्र विभागानं मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असल्याचं हे सांगितलंय पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून पूर्व उत्तर प्रदेश पूर्व मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांसह बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड तेलंगणाच्या काही भागांसह महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातून माघार घेण्याचीही शक्यता देण्यात आली आहे मान्सूनच्या परतीच्या सीमा या शनिवारी लखनऊ सटाणा नागपूर परभणी पुणे आणि अलिबाग या भागात आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्याच्या आणखीन काही भागातून मान्सून माघार घेण्याची ही शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तर हे होतं आजचं हवामानाचं अपडेट हवामानाचा अपडेट दररोज चार वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका आणि ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका